काल मराठा समाजासाठी ऐतिहासिक दिवस ठरला, कारण शिंदे फडणवीस आणि अजित पवार सरकारने मराठा बांधवांना शैक्षणिक आणि नोकरी शासकीय नोकरीमध्ये 10% आरक्षण दिलं आहे आणि या संदर्भात आता तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. परंतु सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं याबद्दल आपण जाणून घेऊयात. काय सांगाल, काल मराठा समाजाला शैक्षणिक आणि शासकीय नोकरीमध्ये 10% आरक्षण मिळाले. सर्वात चांगला निर्णय घेतलेला आहे, योग्य निर्णय घेतलाय शिंदे फडणवीस सरकारने, त्याचं अभिनंदन करतोय. मराठा समाजाला आरक्षणही मिळालंच पाहिजे होतं. मराठा समाजामध्ये बरेचसे गोरगरीब आहे, बाकीच्या समाजात जसे त्याही समाजात त्या समाजाला मिळालंच पाहिजे होतं. ह्याच्या आधी फडणवीस साहेबांनी 16% आरक्षण दिलं होतं, तेच कंटिन्यू राहिलं असतं तर अजून समाधान झालं असं. पण शिंदे साहेबांनी दिलं हे योग्य आहे आणि हा निर्णय योग्य आहे, हा सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे. ह्याच्यात कुणी जातीयवाद करू नये एवढंच आमची अपेक्षा आहे. टिकलं पाहिजे कोर्टात, टिकलं पाहिजे कोर्टात, मात्र टिकलं पाहिजे. परंतु आता राज ठाकरे असतील, त्यांनी जर म्हटले की ही जी आहे ती मराठा समाजाची फसवणूक आहे, कारण राज्य सरकारला असा निर्णय द्यायचा अधिकारच नाही. बाकीच्या राज्यांमध्ये पण आहे ना, 50% जे आरक्षण आहे ना, बाकीचे पण राज्य आहे, मग त्या राज्यांमध्ये टिकू शकतात, आपल्या राज्यात का नाही टिकणार? टिकायलाच पाहिजे, टिकायलाच पाहिजे ना. बाकीच्या राज्यांमध्ये टिकू शकतो मग आपल्या राज्यात का नाही टिकत? टिकायलाच पाहिजे ना. किती महत्वाचं आरक्षण आहे, तरुण पिढी आहात तुम्ही सर्व. ऍक्च्युली सांगायचं म्हणजे खूप काही आम्हाला ग्रेट फील होतोय की आरक्षण दिल्याबद्दल पण, आणि सर्वांना याची खूपच गरज होती. गोरगरीब लोकांना पण, ज्यांनी काही खूप काही एफर्ट्स घेतलेले आहेत स्टुडंट्स वगैरे, त्यांच्यासाठी खूप चांगली न्यूज आहे. हे सर्वांकडनं आम्ही त्यांना शुभेच्छा मानू की आम्हाला चांगलं हे करून दिलेलं आरक्षणाबद्दल. तर मनोज जरांगे पाटील यांनी गेले कित्येक दिवस झालं आमरण उपोषण करत आहेत. असं असलं तरी काल जे विधिमंडळात सर्व मताने ठराव झाला, एक मताने ठराव झाला आणि हे जे आरक्षण आहे ते पारित झालेलं आहे, परंतु त्यांनी देखील याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे. ऍक्च्युली याबद्दल असं काही म्हणता येणार नाही, पण सर्वांसाठी चांगलंच डिसिजन घेतलं गेलेल तर याबद्दल थँक्यू म्हण. हा बोल, अध्यादेश काढला पण त्याची अंमलबजावणी सुरू झाली का? अध्यादेश काढलेला आहे, अंमलबजावणी झाली का? अंमलबजावणी तर नाही झाली ना. पण एकमतानं ठराव झालेला आहे की 10% आरक्षण शैक्षणिक आणि शासकीय नोकरीमध्ये द्यायचं झालेलं आहे, पण त्याची अंमलबजावणी तर झाली नाही ना, असं जरांगे पाटील काल म्हणतात. त्याची अंमलबजावणी झालेली नाही, त्यासाठी ते आजपासून निर्णय घेणार आहे. बाबा अंमलबजावणी कधी करणार आहे तुम्ही? ते अजय अंमलबजावणी कधी? त्या अंमलबजावणी झाली, फक्त अध्यादेश काढलेला आहे सरकारने, अंमलबजावणी तर झाले नाही. मला नाही वाटत की हे म्हणजे आरक्षण त्यांनी दिलंय म्हणून, अजून फक्त त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. पण राज ठाकरे म्हटले की मराठा बांधवांनी जागरूक राहिलं पाहिजे, कारण ही मराठा समाजाची फसवणूक आहे, राज्याला अधिकार नाही आरक्षण देण्याचा. म्हणूनच मी म्हणतोय ना, त्यांनी फक्त अध्यादेश काढलेला आहे, फक्त म्हणजे येते काय मागल दे नाही का म्हणतात, फक्त एक गाजर दाखवलेला आहे, तो प्रकार केलेला आहे त्यांनी. अजून अंमलबजावणी त्यांनी काढायचा म्हणजे अधिकार दिलाच नाही. आणि बरोबर आहे, राज ठाकरेंनी जे म्हटलंय ते अगदी बरोबर आहे, कारण की हा विषय राज्याच्या कक्षातला नाहीच आहे, कारण केंद्राचा विषय आहे. कारण आपण ओबीसी मधून जर त्यांना द्यायचं असेल तर आपण केंद्राची संमती, मागासवर्ग आयोगाची संमती घेऊनच त्याला पारित केलं पाहिजे. राज्याच्या हातामध्ये काहीच नाही आहे. फसवणूक आहे, शुद्ध फसवणूक आहे, टिकणार नाही आरक्षण आहे. हा, जर तुम्हाला 50% आता म्हटलं की इतर राज्यामध्ये आहे, तमिळनाडूमध्ये आहे तसं, पण अजूनही कोर्टात प्रलंबित आहे असं. पण तिथं राज्यसभा आणि लोकसभा याच्यात म्हणजे जे हे असतं संसदेमध्ये, ते पारित केलं पाहिजे आणि मग सुप्रीम कोर्टातून ते मान्य केलं पाहिजे, तर ते होऊ शकते. इथं तुम्ही देतो देतो म्हणताय आणि एकीकडे म्हणताय की ओबीसीला धक्का न देता आरक्षण देऊ म्हणताय, देणार कसं तुम्ही? हे शुद्ध फसवणूक आहे. दिलं म्हणतायत ते 10%. पण ज्यावेळेस हे आता उद्या लगेच कोर्टामध्ये चाललेत ना, टिकणार महत्वाचं आहे, टिकणं महत्वाचं. तुम्ही मागच्या वेळेस दिलं होतं ना, मागच्या सरकारने दिलं होतं, कोर्टामध्ये गेलं टिकलं नाही, म्हणजे शुद्ध फसवणूक आहे माझ्या तर मते. आपले जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांनी असं सांगितलं की सर्वोच्च न्यायालय सहानुभूतीपूर्वक, इथं कोर्टामध्ये सहानुभूती चालत नाहीये, त्याला ठोस पुरावे पाहिजे. भावनिक नाही, इथं भावनिक तुम्ही काय उद्या हे करसाल, कसं शक्य आहे? प्रत्येकाने जर भावनिक जर विचार केला हे शक्य होऊ शकत नाही ना, ठोस पुरावे पाहिजे कोर्टाला, मागासवर्गाचा तसा रिपोर्ट पाहिजे. काय वाटतं मनोज जरांगे पाटलांनी आता थांबलं पाहिजे का उपोषण वगैरे, कारण आरक्षण थांबायलाच नाही पाहिजे.
हे आता आरक्षण हे मोदी सरकारच्या हातात आहे. त्यांनी तिथून मर्यादा वाढवायला पाहिजे आरक्षणाची. त्यांनी वाढवलं तरच हे होणार. लोकसभेत जर हा कायदा केला तर मग सर्वोच्च न्यायालयात ते टिकल. 50 पुढं मोदी सरकारने केलं तरच होईल. हे राज्य सरकारच्या हातात नाही. काय आरक्षण तर भेटले असं म्हणतात पण आरक्षण अंमलात आणलं पाहिजे. मग तो टिकलं पाहिजे. दोन वेळा झाले असं आता टिकलं बी वाले मताचं. सरकार गांभीर्याने घेत नाही. आता गांभीर्याने तर घ्यायलाच पाहिजे. केंद्राकडून दाट मंजूर केली तर तू ते करून घ्यायला पाहिजे. सरकार गांभीर्याने घेते पण आता त्यांच्याच इथं आपल्या महाराष्ट्रात सुद्धा भाजपच सरकार आहे. आणि त्यांनी आता मोदी सरकारला सांगावं केंद्र शासनाला की तुम्ही हा मोदी सरांना सांगावं की कायदा हा करा म्हणून. त्यांनी जर मर्यादा वाढवली लोकसभेत राज्यसभेत तरच तो कायदा तयार होईल. नाहीतर ते टिकणार नाही आरक्षण. काल तर सरकारमधील जे उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री यांनी गुलाल उधळला की मराठा समाजाला आरक्षण भेटलं. त्यांनी त्यांच्याकडून तो पास केले ना पुढे. आता ते गव्हर्नरकडे जाईन तिथून मग पुढे ते सुप्रीम कोर्टात काय होतं ते वेट अँड वॉचवर आपण थांबू बघू. पुढं काय होतं ते फ्युचरमध्ये कळेल आपल्याला. ते लोक तर प्रयत्न करतात हे दिसतंय आपल्याला उघड. आणि बाकी सगळ्यांना सांभाळून घेऊन करावं लागतं. म्हणजे डायरेक्ट फक्त एका समाजाला पर्टिक्युलर एक समाज धरून चालत नाही ना. शासन चालवायचं म्हणजे त्यांना सगळ्या समाजाला धरून चालेल. सगळ्या जातींना सगळ्यांना सगळ्या धर्मांना धरून चालेल. त्याप्रमाणे करता ते बघू आपण वेट अँड वॉचवर राहू. कळेल आपल्याला फ्युचरमध्ये काय होतंय. तर मराठा समाजाची हे सरकार फसवणूक करत आहे. तर सरकार प्रयत्न करत असल्याच्या देखील संमिश्र ज्या प्रतिक्रिया आहेत त्या पिंपरी चिंचवड मधील नागरिक देत आहेत. कृष्णा पांचाळ मुंबईत पिंपरी चिंचवड पुणे.